आठपाट नगर होतं. तिथं एक कुटुंब होतं, आनंदात नांदत होतं. त्यात दोन जावा होत्या, एक होती धाकटी, दुसरी होती थोरली. थोरली संसार पाहत होती, धाकटी मिळवती होती. भांडण व्हायला काही कारण नव्हतं. दोघीही जाणत्या व सुस्वभावी होत्या, पण त्यांचं पटेना. थोरली म्हणाली, मी घरात प्रमुख, माझ्या इच्छे वाचून घरातलं पान हलायचं नाही. धाकटी म्हणाली, मी आहे शिकलेली, माझा मान बरोबरीचा, मी कह्यात राहायची नाही. अशा दोघी कुरबुरत राहिल्या, आपसात राग करू लागल्या. चैत्राचा महिना होता, सुट्टीचा दिवस होता. थोरली जाऊ झोपाळ्यावर काही वाचित बसली होती. तोच धाकटी जावेजवळ आली. थोरलीनं धाकटीला आपल्याजवळ जागा करून दिली. एक कागदी लांबडी पेटी उघडीत मी जाऊबाईंच्या पुढे धरली. इनी किंचित ऐटीत म्हटलं, ताई हे रिस्ट वॉच पाहिलं, यांच्याकरता आणलंय. बाईंनी पेटी हातात घेतली, कौतुकानं घड्याळ पाहत म्हटलं, यांच्याकरता म्हणजे? मी मनात किंचित रुसले, पण ते बाहेर न दर्शवता थोडं उर्मटपणानं म्हटलं, यांच्याकरता म्हणजे तुमच्या भाऊजींकरता. आम्ही शिकलेल्या मुली नवऱ्याचं नाव चटकन घ्यायला संकोचणार नाही बरं का? या धीटपणाबद्दल मी माझ्या जावेचं मनापासून कौतुक करीन, ताई हसत म्हणाल्या. त्यांनी घड्याळ काढून पाहिलं, पुन्हा पेटीत ठेवलं, पेटी मांडीखाली ठेवली. त्यांचं ते वर्तन मला आवडलं नाही. मी उगीच हसले व म्हटलं, घड्याळ छान आहे की नाही? असेल ना, या आठवड्यात त्यांचा वाढदिवस आहे, मी म्हटलं. मी त्या दिवशी त्यांनाही प्रेमाची भेट देणार आहे. कौतुकाची गोष्ट, केवढ्याला पडलं घड्याळ? फार मजा आहे त्या खरेदीची, मी अभिमानानं म्हटलं. साक्रीकरबाई आहेत ना, त्यांच्या धाकट्या भावानं या गावात येऊन घड्याळ विकण्याचं व दुरुस्तीचं दुकान काढलंय. या पाडव्याला मुहूर्त केला त्यानं. हे घड्याळ आहे 100, सध्या मी फक्त 10 रुपये दिले आहेत, बाकीचे 90 दरमहा 10 प्रमाणे 9 महिन्यात फेडायचे. म्हणजे ही प्रेमाची भेट तू उधार आणली आहेस म्हणायची? बाईंनी गंभीर होत प्रश्न केला. आणि हा सारा कारभार तुम्हाला न विचारता केलास? मी मनात सरकले, आपलं काहीतरी चुकलं असं मला आतून वाटलं, पण ते कबूल कसं करायचं? मी स्वतःवर रागवलेच, पण जाऊबाईंवर जास्त रागवले. मी एकदम उठले, म्हटलं, आणा ते घड्याळ इकडं, मी पाहून ठेवलं आहे. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीत काही खोड काढायची आणि माझा पाण उतारा करायचा. आरोप खोटा, घड्याळ द्या इकडं, मिळायचं नाही. मिळायचं नाही? मी रागानंच पण नवल करीत विचारलं, का? घडलेला सारा प्रकार मला पसंत नाही. घडलेला सारा प्रकार मला पसंत नाही? मला कुकुलं बाळ समजता का? मुळीच नाही, जाऊबाई म्हणाल्या. फक्त सरळ व भाबडी आहेस. तुला चूक करू न देणं माझं कर्तव्य आहे, ते मला पार पाडलं पाहिजे. मला लहानपणा देण्याचा त्यांचा हा खटाटोप मला मुळीच आवडला नाही. माझ्या रागाचा पारा काही अंशानं वाढला. फडाफड उत्तरं देऊन त्यांना चूप बसवावं असंही मला भारी वाटलं. पण जाऊबाईंच्या वरील शांत बोलण्यावर मला चटकन उत्तर देता येईना. तेव्हा जाऊबाईच पुढं म्हणाल्या, घड्याळ आणण्याच्या या प्रकारात तू अजाणतेपणानं 3 चुका केल्या आहेस. पहिली, आवश्यकता पाहिली नाही. सध्या भाऊजींच्या जवळ घड्याळ आहे, ते जुनं आहे व खिशातलं आहे हे मला मान्य आहे. ते म्हणावं तितकं अचूक वेळ दाखवित नाही हे मी जाणते. त्यांना आता हातात बांधायचं घड्याळ मिळालं तर ते विशेष शोभून दिसेल हेही मला मान्य आहे, पण त्या वाचून आज अडतंय का? नाही, हे सरळ उत्तर आहे. तुमच्या दृष्टीनं फार फारच सरळ आहे, मी खवचटपणानं म्हटलं, पण माझ्या व त्यांच्या काही आवडीनिवडी आहेतच. घड्याळ आणण्यात माझं काही चुकलेलं नाही. मग ते तू उधार आणायला नको होतंस, बाई गंभीरपणानं म्हणाल्या. उधारीचा व्यवहार नेहमीच आतबट्ट्याचा असतो, म्हणूनच ही दुसरी चूक पहिल्या चुकीपेक्षाही मोठी आहे. पण आमच्या मैत्रिणींनी दोघींनी असा व्यवहार केलेला आहे, त्याही मूर्खच का? जाऊबाई उपहासानं हसल्या व म्हणाल्या, दुसऱ्यांचं शहाणपण मी कशाला काढू म्हणा, पण तू मेंढराप्रमाणे वागलीस असं मला म्हणता येईल, आणि त्यामुळं तुझ्या दुसऱ्या चुकीला आणखी मार्क द्यावे लागतील. फारच छान, आता तिसरी चूक करू दे, म्हणजे मला जायला बरं. मला विचारल्या वाचून हा सारा कारभार केलास ही तिसरी चूक, जाऊबाई शांतपणे म्हणाल्या. म्हणजे या घरात मला स्वातंत्र्य काहीच नाही म्हणायचं? मी ताठ्यानं प्रश्न केला. प्रत्येक गोष्ट तुमच्या विचारे झाली पाहिजे, असंच ना? हो, आपलं तसंच ठरलेलं आहे, जाऊबाई निश्चित सुरात म्हणाल्या. संसाराची सारी सूत्र जोपर्यंत माझ्याकडे आहेत तोपर्यंत मला विचारल्या वाचून तुला काही करता येणार नाही. या बाबतीत माझे यजमान व भाऊजी कसे वागतात याची तुला कल्पना आहेच.
अन असला हा तुमचा अरेरावी अधिकार मी मानला नाही तर? मी तिखट शब्दात विचारले. जाऊबाई तटकन उठल्या. माझ्या तोंडात लगाण्याची त्यांना उर्मी आली असावी, पण त्यांनी संयम केला. त्या तुटक स्वरात म्हणाल्या, उलट उत्तर करणारी तू नव्हेस, म्हणून मी यावेळी तुझी गय करते. पण ध्यानात ठेव, माझ्या हाताखाली राहायचं आहे तोपर्यंत तुला आपल्या घरातील शिस्त मोडता येणार नाही. पुन्हा असं बोलत जाऊ नकोस. मी अरेरावी व खाष्ट अशी जाऊ आहे की तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी तुझी वडील बहीण आहे याचं उत्तर तू आपल्या अंतरात्म्याला विचार. जा, मी हे घड्याळ परत करणार, न झालेला व्यवहार तोडून टाकणार, समजलीस? जा, माझ्यावर रागावण्यापेक्षा स्वतःला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न कर, जा. त्या घड्याळाची पेटी घेऊन आप्पांच्या खोलीत निघून गेल्या. मी जळत्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहत राहिले. मी संतापात असताही त्यांच्या बोलण्यातील सत्य मला नाकारता येईना. मी जळफळत माडीवर गेले. हे कुठे बाहेर गेले होते? आणि असून तरी काय उपयोग होता? आधी वहिनीबरोबर, मग बायकोची वास्तपुस्तक. उशीचा कुस्कर करीत मी आपल्या उधाणाला वाट करून देत होते. त्यातच एक विचार मधून मधून डाचत होता. जाऊबाईंनी घड्याळ परत करण्याचा आटापिटा केला, त्या केल्या वाचून राहणार नाहीतच. तर साखरीकरबाई काय म्हणतील? त्यांचा घड्याळजी भाऊ काय म्हणेल? मैत्रिणी काय म्हणतील? आपण वीरश्रीनं घड्याळ आणलं काय? नी खट्याळ खट्याळ जाऊबाई ते परत करण्याचं ठरवतात काय? मी माझ्या पतीकरता ते घेणार, माझ्या पगारातून पैसे देणार. या देवघेवीत माझ्या या जावेचे काय 3 चव्वल खर्च होतात? का तिनं असा मोडता घालावा नि माझा मनोभंग करावा? मी म्हणे, चुकले. हो चुकले, उधारी आतबट्ट्याची असते. हो असते, नुकसान कुणाचं त्यात? माझं मी पाहून घेईन. ही सुडकी कोण मध्ये येणार? म्हणे घरातील शिस्त बिघडू देणार नाही. नको देऊस, मी असली बंधनं मुळीच पाळणार नाही. मग त्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर. मी आवेशानं उठून बसले. घाव घालण्याची इच्छा तीव्र झाली, पण घाव कुठं व कसा घालायचा ध्यानात येईना. बरं मऊपणानं घेऊन जाऊबाईंना सगळं समजावून सांगितलं तर? माझ्या हिताला जपण्याची त्यांची आस्था जागृत केली तर? घड्याळ परत केल्यानं माझी होणारी नाचक्की त्यांना लक्षात घ्यायला नको का? कारण नसता उगीच भांडाभांडी कशाला करायची? जाऊबाईंचं उधार व्यवहारासंबंधी बोलणं खोटं थोडंच आहे. मी थोडा विचार करायला हवाच होता. घरातील वडील माणसांजवळ थोडा कमीपणा घेतला म्हणून बिघडलं कुठं? असा काही विचार करीत मी बसले आहे तो जिन्यात पावलं वाजली व यांचा आवाज आला. या या धोले, या ताई येतील मागाहून. मी किंचित चपावलं. धोले? घड्याळजी की काय? मी स्वतःशी नवल करीत उठले. संधी सापडताच मी खाली जाण्याच्या तयारीनं राहिले. हे वर आले. मागोमाग धोले, एक वृद्ध घड्याळजी. चहा आणायचा? मी जिन्याकडे वळत विचारलं. तितक्यात ताई उर्फ जाऊबाई दारात दिसल्या. त्यांच्या हातात घड्याळाची पेटी होती. धोले का आले असावे याची मला कल्पना आली. पुन्हा माझं मन एकदम रुष्ट झालं. मी ताईंना बगल देऊन जाऊ लागले. कुमुद, जरा थांब, मग दोघीही खाली जाऊ. मी दुर्बल ठरले. ताई पुढं झाल्या. धोल्यांच्याकडे त्यांनी घड्याळाची पेटी उलगडत दिली. त्या म्हणाल्या, धोले, या धरतीचं एक घड्याळ आमच्या नव्या झालेल्या वकील साहेबांकरता घ्यायचं आहे. माझ्याकरता घड्याळ? हे मध्येच म्हणाले. माझं एक चुनाळं आहे ना, सध्या नव्याची काय गरज? माझं बोलणं संपू दे, ताई त्यांना दटावत म्हणाल्या. मग तुम्ही बोला भाऊजी. राहिलं, भाऊजी लहान मुलांप्रमाणे गप्प बसले. बावळपणानं त्यांनी माझ्याकडे पाहिलं. ते उगीचच हसले. त्यांची ही लकब नेहमीचीच होती. मला या असल्या प्रकारानं राग येतो हे त्यांना माहीत होतं. सध्या मी काहीतरी गुस्सात आहे हेही त्यांनी ताडलं होतं. धोले डोळ्याला लावण्याचं यंत्र बाहेर काढीत म्हणाले, हे घड्याळ सामान्य आहे, घ्यायचं झालं तर चांगल्या कंपनीचं घ्या, 100 पर्यंत घड्याळ असावं. मग हा टाकाऊ माल मुळीच घेऊ नका. धोल्यांनी यंत्र डोळ्याला लावीत म्हटलं. ते घड्याळ मागच्या बाजूनं खोलून पाहू लागले. ताईंनी एकवार माझ्याकडे पाहून स्मित केलं. मला तो प्रकार असह्य झाला. मी तेथून सटकण्याचं ठरवलं. माझा हेतू यांनी ओळखला. ते ओरडून म्हणाले, वहिनी, कुमुदला तुम्ही थांबायला सांगितलं पण ती पळून जाण्याच्या पावित्र्यात आहे. ताई हसल्या व म्हणाल्या, तुम्ही दारावर पहारा करा, कैद्याला फरारी होऊ देऊ नका. बरोबर. ते त्वरेनं दाराशी गेले व दार अडवून उभे राहिले. हा विनोद किती असह्य होता, हे सारं धोल्यांसारख्या तिराईत इसमासमोर. पण तो म्हातारा आपल्या तंत्रीत होता.
मी दाराशी गेले आणि ओठ आवळत म्हटलं, माझी वाट सोडा मुकाट्यानं. हुकूम नाही हे म्हणाले. रागावलेली छान दिसतेस, ते हसले. अतिप्रसंग करून निसटण्याची सोय नव्हती. प्रत्यक्ष यजमान अडवण्यास उभे मी तणतण करीत रस्त्यावर पाहणाऱ्या खिडकीशी जाऊन उभे राहिले. कान धोले काय म्हणतात इकडे होते. घड्याळ आणण्यात आपली फसवणूक झाली का, या विचारानं जीव खालीवर होत होता. ताई, धोल्यांनी घसा साफ करीत म्हटलं, हे घड्याळ त्यातल्या त्यात बरं आहे, पण हे तुम्ही न घ्यावं हे बरं. घेतलं तर किती किमतीपर्यंत घ्यावं, ताईंनी एकवार माझ्याकडे निसटत्या नजरेने पाहत विचारलं. हौसेला मोल नाही नि गोळ्या गिराईकाला अक्कल नाही असा प्रकार असला म्हणजे या घड्याळाची किंमत 50-100 सुद्धा सांगता येईल. कारण दिसण्यात हे फाकडू आहे, पण मुळात हे 30-35 पुढं असू नये. काय काय म्हटलं, मी वळून विचारलं. 30-35 कसं शक्य आहे, 100 घड्याळ आहे ते. धोले किंचित नवलानं माझ्याकडे पाहत म्हणाले, असेल ना असेल, पण आमच्या दुकानी हा माल आहे आणि गिराईक तोडायचं नसलं व रोखीचं असलं तर आम्ही ते 30 देऊ. मी काय बोलणार, एका दर्दी माणसाचा तो अभिप्राय होता. मी गोंधळले व पुन्हा रस्त्यात पाहू लागले. ताई म्हणाल्या, धोले तुम्हाला थोडा त्रास झाला नाही का, पण बरं झालं तुम्हाला विचारलं. ते हे घड्याळ एका आडलेल्या बाईचं आहे, 60 देते म्हणाली. मी विचार केला, आमच्या नव्या वकील साहेबांना घ्यावं. मग असलं लवकर खराब होणारं घेऊ नका, धोले यंत्र खिशात टाकीत बोलले. मी यापेक्षा चांगलं व किमतीला योग्य असं देईन, पैशाचाही तगादा नाही. ते उठू लागले. चहा घेऊन जा ना, ताईंनी हसत म्हटलं. मी दाराकडे धावले. सोडा वाट, मला चहा करायला जायचंय, मी यांना म्हटलं. यांचा हात बाजूला सारून मी खाली पळाले. मागाहून जाऊबाई आल्या. मी मनाशी भारी खिन्न झाले, पण बाईंनी प्रेमळ शब्दात म्हटलं, उगीच कशाला वाईट वाटून घेतेस, तुझ्या जागी मी असते तर अशीच वागले असते. हौस करण्याच्या अनेक गोष्टी मनात येतात. घाईत आपण काहीतरी करून बसतो, फसतो. जग उचल्यांचा बाजार आहे, आपण आपली पिशवी सांभाळली पाहिजे. आणि हे व्हायला घरात एखादी खाष्ट सासू किंवा खट्याळ वडील जाऊ असायला पाहिजे. काय समजलं, त्यांनी हसत हसत माझ्या पाठीवर थाप दिली. रात्री यांनी घड्याळाची भानगड काय म्हणून प्रश्न केला. मी गंभीरपणे जाऊबाईंच्यावर सारं ढकललं. पदरात पडलेल्या घड्याळाची पुढं वाट काय, मला थोडीशी चिंता वाटली. पण ताईंनी तो प्रश्न माझ्यापर्यंत येऊ दिला नाही. त्या तशा जहाबाज व पट्टीच्या भांडणाऱ्या होत्या. दुसरे दिवशी त्या मंडईत म्हणून गेल्या, तासाभरानं परत आल्या. नंतर त्यांनी मला 10 परत आणले व घड्याळ परत केलं एवढाच निरोप सांगितला. तो व्यवहार सुधेपणानं कसा तुटला याचं चर्वण मी केलं असतं तर कदाचित त्यांनी घडलेला प्रकार मला सांगितला असता. पण ती चौकशी करण्याची मला इच्छाच झाली नाही. जग म्हणजे शुद्ध फसवणुकीचा बाजार आहे या विचारानं मी भारी व्यथित झाले होते. मला तो अपमान वाटत होता. घड्याळाचा प्रकार माझ्या मैत्रिणींच्या गोटात कळायला 2 लागले, पण त्याचं सार वेगळं निघालं. कुमुदची जाऊ तिला कसलंही स्वातंत्र्य देत नाही आणि हा अन्याय कुमुद दुबळेपणानं सहन करते. नवऱ्याचं सुद्धा तिला सहाय्य नाही. आपल्याला दुसऱ्याचं मन कळत नाही, पण स्वतःचं मन तरी स्वतःला कळतं का? अमुक वेळी आपण असं का वागलो, असे का बोललो, असे प्रश्न स्वतःला केले तर समर्पक उत्तर देता येतं का आपल्याला? मला नवल वाटतं व हसू येतं ते याच गोष्टीचं. कुठेतरी मी एक चुटका वाचला होता, दुसऱ्याविषयी माणूस चटकन गैरसमज का करून घेतो? दुसऱ्याचे आचार विचार त्याला चमत्कारिक, नावडण्यासारखे व टाकाऊ का वाटतात? त्यानं स्वतःचं निरीक्षण नीट केलं नसतं म्हणून. ज्याला स्वतःच्या आचार विचारांचा नीट उलगडा होत नाही त्यालाच दुसऱ्यांच्या साध्या सुध्या आचाराविषयी शंका येते. विचार तुच्छ वाटतात. आरशासारखं आहे, जसं रूप तसं प्रतिबिंब. टीडी कुमुद रायकर या धरतीची एक सामान्य व्यक्ती. बाईनं कोणता मुखवटा घातला आहे हे ती पाहत होती. तिच्या जावेच्या तोंडावर असा एखादा मुखवटा असेल का अशा शंकेनं ती गोंधळली होती. पण अशावेळी आपणही असा एखादा मुखवटा चढवून वावरत असू हे काही तिच्या ध्यानी येत नव्हतं. मनुष्य स्वभावाची काय गंमत आहे. मी हसते लोकाला आणि घाण माझ्या नाकाला, किती बरोबर म्हण. घड्याळाच्या कहाणीतून असं एक विचित्र तात्पर्य माझ्या मनात निर्माण झालं. ताईंनी असं करायला नको होतं. मी त्या संबंधात चुकले फसले होते हे मान्य, पण जाऊबाईंनी जी उपाययोजना केली, छे, चुकलंच त्यांचं.
माझ्या भोवतालच्या जगात खरं म्हणजे काही उत्पात घडला नव्हता. पातेल्यात खळबळलेलं पाणी किती वेळ नाचलं असेल, पण माझ्या मनात ठसदिशी डोक्याला काही लागलं आणि ते बोथट असलं तर टेंगूळ येतं. दोन दिवस दिसतं, पुढं नाहीसं होतं, पण त्या जागी हात लावला तर झालेल्या दुःखाची जाणीव होण्यासारख्या वेदना होतात. मनाची स्थिती याहीपेक्षा विचित्र आहे. ते आपला आपण धक्का लावून घेतं, विवळत बसतं. तशात भोवताली उणं पाहणारी माणसं असावी, ती फुंकर घालून गार वाटावं म्हणून प्रयत्न करतात, पण धूर्तपणानं अंगार फुलवतात. माझ्या वाढत चाललेल्या प्रतिष्ठेचा जाऊबाईंना हेवा वाटतो असं मी गृहीत धरलं होतं, आणि माझ्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसून मी त्यांना ते सोदाहरण पटवून दिलं होतं. त्यांनी का नाकारावं ते? त्यांनी माझ्याशी होणारा अन्याय उचलून धरला, त्याचा प्रतिकार झालाच पाहिजे असंही प्रत्येकीचं मत पडलं. प्रत्येकीनं कमालीची सहानुभूती दाखवली आणि पोक्त सल्लाही दिला. पण याचवेळी मीही जाऊबाईंचा एक विशेष प्रकारानं हेवा करीत होते हे माझ्या लक्षात आलं नाही, मला कोणी सांगितलंही नाही. आज मी प्रामाणिकपणानं त्या कालच्या कौटुंबिक जीवनाचं चित्र पारखू शकते. आमच्या संसाराची सारी सूत्रं जाऊबाईंनी आपल्या हातात ठेवली होती यात शंका नाही. शिस्तीला कडक, वर्तनात सोज्वळ, सदैव उद्योगमग्न आणि अत्यंत स्वकर्तव्यनिष्ठ अशा त्या होत्या. पहिला काही काळ त्यामुळं मी भारून गेले. त्यासंबंधी मी माझ्या माहेरी स्तुतीस्तोत्र गायली आणि मैत्रिणीतही चित्र रंगवली. पण त्यावेळी त्यांना ती खरी वाटली का? नाही. बहुतेक जणी छान छान म्हणत हसल्या, पण त्यात केवढं छद्म होतं. पाहू पाहू असं म्हणत प्रत्येकीनं माझ्या पाठीवर थाप दिली होती, आणि तोही माझा एक मुखवटा होता. माझ्या मनाचा मला नीट उलगडा झाला नव्हता. आमची सर्वांची मिळकत जाऊबाईंकडे जमा होत होती, पण या खजिन्याला बंदोबस्त होता का काही? नाही, फक्त त्यात एक व्यवस्था होती. सामानाच्या खोलीत एक बंदिस्त कपाट व त्यात एक चांगल्यापैकी कॅश बॉक्स. किल्ली त्यालाच, अट एवढीच, पैसे काढायचे झाल्यास बाईंना आधी सांगायचं. मी उचललेल्या रकमेची चिठ्ठी त्यात टाकून ठेवायची. मुलांना ही सवलत नव्हती, अर्थात बाईंच्या व्यतिरिक्त कॅश बॉक्सला हात लावायचा म्हणजे मी किंवा हे. पण यांची एकंदर वृत्ती भाऊ भाऊजाईपुढे लहान मधुमाधवाप्रमाणे, व्यसन कसलंच नाही नि तारुण्य सुलभ अशा हौशी अगदी मर्यादित. फावल्या वेळी टेबलावर तंगड्या टाकून वाचित बसायचं किंवा आप्पांशी गप्पा मारीत बसायचं. हे नच जमलं मधुशी विटेदांडू खेळायचा किंवा माधवीशी सागर गोटे. थोडं वेगळं लिहित गेले नाही का? पण प्रसंग आला म्हणून पतिदेवाचं हे चित्र रेखाटलं. आणि खरं सांगायचं म्हणजे मला ते कधी कार्टून वाटलं नाही, कारण जीवनाविषयी माझ्या आशा आकांक्षा फारशा काव्यमय नव्हत्या. असो, आणि याचमुळे की काय कोण जाणे, जाऊबाईंचं व्यक्तिमत्व मला केव्हाच नाकारता आलं नाही. या सुगृहिणीने मला सासरी प्रवेश करताच सांगितलं होतं, सगळ्यात आरोग्य श्रेष्ठ म्हणून त्याला आधी जपायचं, मग मन. आपण चांगलं असून भागत नाही, आपल्या चांगुलपणाला दृष्ट न लागेल याला जपलं पाहिजे. हीन मनाची माणसं केवळ धनवंतांचा किंवा गुणी लोकांचा द्वेष करतात असं नाही, तर चांगलं मनही त्यांना पाहवत नाही. त्यांच्या वाणीची व विचारांची माशी आसडी घालायला टपलेली असते. आपण सावध असलं पाहिजे. आणि कुमुद, तिसरी जपण्याची गोष्ट म्हणजे धन. तू मिळवती आहेस ही फार आनंदाची गोष्ट आहे. तुझ्या सवयी साध्या आहेत हेही ठीक आहे, पण तू सावध मात्र असलं पाहिजेस. गुळाचा डबा नेहमी स्वच्छ पुसलेला असावा. पैशाच्या पिशवीचं तोंड थोडं आवडच असावं. उधळेपणा फार वाईट, हे उधळ्या माणसाला सुद्धा पटतं, पण औदार्य आणि काटकसर यांची वर्तुळं चष्म्याच्या भिंगाप्रमाणे सारखी असावी. काटकसरीला शहाणपणाचं आणि औदार्याला विवेकाचं कुंपण असावं. काय समजलं? या शिकवणीत जाऊबाईंच्या वागण्याचं प्रतिबिंब होतं, आणि संसारात त्यांचा वचक असण्याचं तेच कारण होतं. त्यांना सावत्रभाव माहीत नव्हता तसा, जावेचा तोराही माहीत नव्हता, आणि म्हणूनच त्या घरात माझा तोरा मांडण्यास तयार नव्हत्या. काय चुकलं यात? पण माझ्या दृष्टीनं पुढं पुढं यातच चुकांचं पीक उगवलं. घड्याळाच्या आखाण्याचा शेवट मला कडू जहर वाटू लागला तो यामुळंच. माझ्या भानगडीत त्यांनी पडायला नको होतं. 100 रुपयांची बाब अशी काय दौलत वाया जात होती? पण काय त्यांनी थैमान घातलं? धोल्याला काय बोलावलं? घड्याळाची किंमत काय ठरवली? आणि शेवटी घड्याळ परत काय केलं? जणू काय सारा शहाणपणा यांनाच देवाने दिलाय. नाचरी बाहुली मेली, असा संताप होतो जीवाचा.
मी इतकी उसळून बोलल्यावर साक्रीकरबाईंना माझ्याविषयी कळवळा का न येईल, त्यांनी शपथेवर सांगितलं. त्या घड्याळाची किंमत इतकी कमी खास नाही. धोले तुमच्या जाऊबाईंना मथलेला असला पाहिजे. अन समजा असलंच ते घड्याळ स्वस्तात, तर माझ्या भावानं नसती का काही तडजोड केली? 5-25 कमी काय नि जास्त काय? त्याचं दुकान नको का चालायला? किती कळकळीनं बोलल्या त्या. बरं, जाऊबाईंनी केला एक फाजीलपणा. आमच्या ह्यांनी नको होता का बायकोचा कैवार घ्यायला? घड्याळासंबंधी काय भानगड आहे एवढं तरी विचारावं. पण सारा बावळटपणा. माझ्या सदिच्छेला त्यांनी असं लाथाडलं, पण मलाही काही अभिमान आहे म्हणावं. प्रसंग पडल्यावर असं झणझणीत उत्तर देईन ज्याचं नाव ते. माझा हा आवेश साक्रीकरबाईंना एकदम पटला. मोठ्या आपलेपणानं त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटलं, तू सालस म्हणून तू हे सारं खपवून घेतलंस. आपल्याला हे नसतं सहन झालं. छे छे, अगदीच अन्याय. आणि नवल वाटतं राजाभाऊंच्या बावळटपणाचं. वकील झालेल्या तरुणाला नाही हे शोभत. मला पटलं त्यांचं हे बोलणं. हसण्यासारखीच गोष्ट आहे नाही का? याच बाईनं माझा क्लेम पहिला म्हणून मला धमकी दिली होती. तिचं माझं बिनसलंही होतं. मी तिला टाकाऊ लावसट समजत होते. सवत होणार की काय म्हणून भीत होते. आणि आज ती माझी मैत्रीण ठरली होती. मी तिच्याशी हितगुज करीत होते. माणसाच्या मनाची काय रचना आहे? हा फरक कसा घडून आला सांगायचं विसरले. आमचं ते मॅट्रिक विद्यार्थिनींकरता लिहिलेलं पुस्तक. साक्रीकरबाईंची कल्पना वाईट नव्हती. मुलींना अभ्यासात कोणत्या अडचणी भासतात व प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची मोडणी कशी असते इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन आम्ही दोघींनी 100-125 पृष्ठ भरेल असं एक पुस्तक तयार केलं होतं. पण पुढं नव्या लेखकाच्या वाट्याला येणारं अपयश आम्हाला मिळालं. त्या पुस्तकाला प्रकाशक कोणी आढळेना. स्वतः छापून काढावं म्हटलं तर ते आम्हाला झेपण्यासारखं वाटेना. ते काही असो, त्या पुस्तकाच्या निमित्तानं आम्ही दोघी जवळजवळ आलो. वयाचं अंतर तुटलं, विरोध नाहीसा झाला, मैत्रिणी बनलो, हितगुज करू लागलो असो. माझ्या कौटुंबिक जीवनाविषयी आम्ही असा खल करीत आहो तो अरुणा भाटे प्राप्त झाली. मागाहून आली सिंधू पाटील आणि मग आल्या सरला व प्रमिला. नेहमीचा संच जमला. ताजं आख्यान घड्याळाचं, तेच पुन्हा निघालं. सर्व मैत्रिणींना माझ्या हिताहिताची चिंता वाटू लागली. हजर नसलेल्या जाऊबाई मंडळापुढं धरून आणल्या. त्यांच्या अंगावर कुचेष्टेचा शेणवळा किती उडवायचा याचा सुमार आम्ही ठेवला नाही. त्यांच्या हाताखाली वागलेली मी, छळात सापडलेली मी. मीच मुळी त्यांच्या नावाचा उच्चार अंबाबाई असा एकेरी शब्दात करून पहिला गोळा फेकला. पिशाच्या हाती कोलीत गेलं. स्त्रियश्च चरित्र, अरुणा उद्गारली. पुरुष उगाच मिंधा होत नाही, सरला डोळे मिचकावून म्हणाली. मी चपापले, सगळ्यांच्याकडे पाहू लागले. साक्रीकरबाई खुशीनं हसल्या. काय अर्थ याचा? मी रागानं विचारलं. ते नाही विचारात घ्यायचं, प्रमिला म्हणाली. पुष्कळ कुटुंबात अशा गमती असतात. गंमत? कसली गंमत? मी वेड्यासारखा प्रश्न केला. त्यांच्या बोलण्यातील गटार घाण न समजण्या इतकी मी भोळी नव्हते. माझ्या मस्तकातील शिरा तणतणू लागल्या. यात सिंधू काही पुटपुटली. धीर भाऊजाईंचं प्रेम असे काही शुद्ध असावं? साक्रीकरबाईंनी माझी मुद्रा पाहिली. त्यांनी ताडलं. त्यामध्येच म्हणाल्या, ए पोरींनो चला त्या गप्प राहू देत, मी कॅरम बोर्ड काढते. कुमुद, ती पुस्तकं आवर पाहू. मी संतापानं थरथर कापू लागले. मी चेकाळून गरजले, जळो तू तुझा कॅरम बोर्ड. माझ्या यजमानाविषयी आणि जावेविषयी वाटेल ती घाणेरडी शंका घ्यायला तुम्हाला शरम नाही वाटत? प्रत्येकीनं लांब जीभ काढून तोंड विटाळलं. पुन्हा तोंडातून ब्र काढा आणि पहा काय चमत्कार होतो. पायातील चप्पल धड नाही ठेवणार पाजी. मैत्रिणी म्हणवतानी असली घाण ओकता? माझा हा अवतार अनपेक्षित होता. सर्वच घाबरल्या व दूर दूर सरल्या. साक्रीकरबाई दूरूनच, शांत हो कुमुद, यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नाही असा युक्तिवाद करू लागल्या. एक शब्द बोलू नकोस, मी त्यांना झाडीत म्हटलं. तू त्यांच्या पापात सामील आहेस. अति संतापानं मला हुंदका आला व डोळ्यातून कढत अश्रू वाहू लागले. मी ओठ आवळीत म्हटलं, मी तुमच्या संगतीत आले ही माझी पहिली चूक. तुमच्यासारख्या हलकटांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला ही दुसरी चूक. अन माझी मला जीभ आवरता आली नाही ही तिसरी चूक. मरा अवदसांनो, यापुढं तुमचं तोंडही पाहायला नको. मी त्वरेनं उठले व धावतच घरी आले. यावेळी 5 सुमार असावा. अंगणात काही धान्य वाळत घातलं होतं. जाऊबाई ते आवरीत होत्या. माझा चेहरा पाहताच त्या चपापल्या.
एकदम उठून त्यांनी मला आडवं येत प्रश्न केला, का ग काय झालं? मी काय बोलणार, मी काय सांगणार? त्यांच्या तोंडाकडे पाहण्याची मला शरम वाटली. मी बेमुहूर्तपणानं त्यांना डावलीत म्हटलं, माझ्याशी एक शब्द बोलू नका, जगात मला कुणाकुणाची गरज नाही. मी घराकडे धावले, बाईंचा शब्द ऐकला, तथास्तु. ठरावाप्रमाणे दिवस संपला, रात्र आली. कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी वागत होते. इतर मंडळी नित्याप्रमाणे हसत खेळत वावरत होती. मी स्वतःवरच चिडले होते. जीवनाचा मला उबग आला होता. जेवताना हे म्हणाले, वहिनी काही म्हणा बुवा, तुमच्या हाताखाली माझ्या बायकोचा छळ होत असला पाहिजे. बाईंनी हसत मान डोलावली. आप्पांनी म्हटलं, राजा तुला सदा हसायला पाहिजे. कुमुदला नसेल साधत ते, तू मुकाट्यानं जेव पाहू. मुलांच्या समोर भलता विनोद उपयोगाचा नाही. रात्री आमची भेट झाली. मी खिन्न स्वरात यांना म्हटलं, हे पहा, आज माझं मन अगदी स्वस्थ नाही. तुम्ही माझ्याशी काही हास्यविनोद करू नका, मला स्वस्थ पडू द्या. अगदी कबूल, अगदी कबूल, ते म्हणाले. पण तुला त्रास का होतो याचं कारण शोधलंयस का? मी वेडी आहे, कळतं मला. छट, टीडी झालेली बाई वेडी असणं शक्य नाही, हे म्हणाले. ते जाऊ दे, तुझं काय चुकतं ते सांगतो. हां, हा असा शेषशाही भगवानाप्रमाणे निचतो, आणि तू अशी लक्ष्मीप्रमाणे पाय चेपत बैस पाहू. मग गप्प बसाल? मी विरक्तीनं विचारलं. ते कसं जुळेल? यांनी गंभीरपणे म्हटलं, विष्णू लक्ष्मी किंवा शिव पार्वती एकत्र बसल्यावर गप्प का बसतात कुठं? जगाची उठाठेव करायची असते त्यांना. मला त्याची जरूर नाही. जग अगदी दुष्ट आहे आणि जीवन म्हणजे नुसता उकिरडा आहे. असेल असेल, पण आपलं जग म्हणजे तुझं माझं जग त्या पलीकडे कुठंतरी आहे हे विसरू नकोस.